नमस्कार, खंडाळा तालुक्यातील रामनगर बावडा येथे रामेश्वर विकास सेवा मंडळ यांच्या वतीने व श्रीमती कमला मेहता धर्मादाय नेत्र रुग्णालय शिरवळ यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिर झाले. या प्रसंगी रामेश्वर विकास सेवा मंडळचे कार्यकर्ते, सर्व डॉक्टर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. हा कार्यक्रम रामेश्वर विकास सेवा मंडळ व श्रीमती कमला मेहता धर्मादाय नेत्र रुग्णालय शिरवळ यांच्या वतीने करण्यात आला. पाहूया सविस्तर बातमी. नमस्कार, माझं नाव सुनील सदाशिव कुलकर्णी. मी कमला मेहता गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिरवळ येथे कॅम्प कॉर्डिनेटर म्हणून काम करत आहे. आत्ता सगळ्यात पहिल्यांदा मी इथे प्रथम रामेश्वर विकास सेवा मंडळाचे हॉस्पिटलतर्फे मी हा सदैव मोतीबिंदू शिबिर आयोजित केल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. प्रथमतः म्हणजे लोकांना मोतीबिंदू म्हणजे काय आणि मोतीबिंदू होण्याची कारणे आणि किंवा मोतीबिंदूची लक्षणे या संदर्भात मी तुम्हाला 2 मिनिटं माहिती सांगतो. मोतीबिंदू म्हणजे काय? तर मोतीबिंदू म्हणजे आपल्या डोळ्यांमध्ये काचेसारखे पारदर्शक भिंग असते. ते भिंग मोतीबिंदूमुळे पांढऱ्या रंगाचे होते. त्यामुळे जो प्रकाश किरण जी साबण जी समोरची वस्तू किंवा व्यक्ती बघतो, ते जे प्रकाश किरण आहे ते प्रकाश किरण ते पांढऱ्यात भिंग झाल्यामुळे आपल्या आतल्या दृष्टीपटलापर्यंत ते पोचू शकत नाही. त्यामुळे त्या अशा व्यक्तींना ती वस्तू किंवा ती व्यक्ती अस्पष्ट किंवा अंधुक दिसते. याला आपण मोतीबिंदू म्हणतो. मोतीबिंदूची होण्याची कारणे काय? हल्ली 25 ते 30 वर्षापूर्वी सर्वसाधारणपणे मोतीबिंदू हा सर्वसाधारणपणे वयाच्या 60 नंतर लोकांच्या आढळून येत होता. पण सध्या आधुनिक काळात मोतीबिंदू हा लोकांना डायबिटीस, ब्लड प्रेशर ह्या आजारांमुळे लोकांना तरुण वयासुद्धा आढळून येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मोतीबिंदू हा सतत उन्हात काम केल्यामुळे सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो. नंतर आत्ता सध्या अँटीबायोटिक किंवा स्टेरॉइड्स जे डॉक्टर लोक देतात की कोर्स केला जातो किंवा ती सुद्धा जर औषध कंटिन्यू कायमस्वरूपी जर वापरली तर त्यानेसुद्धा मोतीबिंदू होण्याची शक्यता जास्त असते. नंतर मोतीबिंदूची लक्षणं काय? तर कुठलीही वस्तू अस्पष्ट दिसायला लागते. रात्रीच्या वेळी वर्तुळ दिसणे असे हे मोतीबिंदूची लक्षणं आहेत. आपण हे जे सदर शिबिर जे आयोजित केले जाते गावोगावी, त्या सदर शिबिरातून आपण लोकांची मोतीबिंदू ऑपरेशन मोफत केली जातात. त्यांची सगळी पेशंटची मेळा आणण्याची सगळी सोय मोफत केली जाते. तसेच त्यांना 2 दिवसाचे जेवण, चहा, नाश्ता याची सगळी सोय हॉस्पिटलने मोफत केलेली आहे.